यानंतर पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. वंचितना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केलाय. अकोल्यातील भेटीनंतरच्या वक्तव्यावर हा हल्लाबोल करण्यात आला आहे. माफियाच्या बैठकीतील वंचितच्या सहभागाबाबतही सवाल विचारण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि वंचितमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नाना पटोलेंवर करण्यात आला आहे. तर नेमकं ट्विटमध्ये वंचितनं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात. नाना पटोलेंनी अकोल्यामध्ये भेट दिलेली होती आणि त्यावेळेला अजूनही वंचितसाठी दारं खुली असल्याचं नाना पटोले म्हणाले होते. आणि त्यानंतर आता वंचितकडून हा हल्लाबोल करण्यात आला आहे. अकोल्यातील नाना पटोलेंच्या भेटीनंतरच्या वक्तव्यावर हा हल्लाबोल करण्यात आला आहे. तर ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूया. काल अकोल्यामध्ये नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला असं ट्विट वंचित बहुजन आघाडीनं केलं आहे. तर पुढे लिहितायत, नाना पटोले एक सांगा, जर तुम्हाला संविधान वाचवायचं होतं तर तुम्ही आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पुणकर यांना मवियाच्या बैठकीमध्ये 1.5 तास बाहेर का बसवला असा सवाल वंचितकडून नानांना करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि आमच्या नात्यामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करताना जेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला पकडलं, वंचितचं हे ट्विट आहे. नाना पटोले यांच्यावर हा हल्लाबोल करण्यात आला आहे. त्या दिवसापासून बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या वतीनं मवियाच्या सभांना येऊ लागले. हेही तुम्ही अकोल्याला सांगायला हवं असं वंचितनं म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.